आणि जे लपून राहतं ते सत्यच नसतं. आज सगळ्या मर्यादा पार केल्यात तुम्ही. आजपर्यंत तुमच्या सगळ्या चुका या घराने पोटात घातल्या होत्या, कारण कधीतरी ना या घराचा भाग होतात. आजही तुम्ही आदित्यची आई आहात म्हणून थोडासा रिस्पेक्ट देत होतो तुम्हाला, पण तुम्ही काय केलं? आज सगळ्या मर्यादा पार केल्या. तुम्ही या घरात चोरी केली, या घरातल्या प्रत्येक माणसाला त्रास दिलात तुम्ही. या घरातल्या माणसांच्या नात्यांना गैरसमजाचे रंग दिलेत तुम्ही. इथल्या माणसांच्या सुखात विष कालवलं आणि दुःखावर मीठ चोळलं. तुम्हाला मुळात माफ करावं असं कधीच वागला नाही तुम्ही, पण आज आज तुम्ही राहत्या घरात चोरी केली, भावा भावांमध्ये वाद पेटवले, नवरा बायको मधला विश्वास पुसायचा प्रयत्न केला. तुम्हाला फक्त पैसे नाही चोरले, आमचा मान सन्मान, आमच्या घरातली कष्टाची कमाई चोरली आहे सावनी. या घरातला शांतपणा चोरलात तुम्ही. पण आता पास, हे माझं घर आहे आणि माझ्या घरात चोरांना जागा नाही, त्यामुळे आत्ताच्या आत्ता चालत्या बाई. मी फोन केला होता ना आधी, एक चूक तुम्ही आता एक गुन्हा केलात ना, तर मी पुन्हा एकदा तुम्हाला तिथेच त्याच कचऱ्याच्या पेटीत टाकून येईन. ऐकलं नाहीत ना माझं? म्हणून आज तुमच्यावर ही वेळ आली आहे. तू तरी काहीतरी बोल ना. रिली सॉरी. या बाईला घरात घेऊन येऊ नका, सांगितलं होतं ना मी तुम्हाला, पण तुम्ही नाही ऐकलं माझं. आता बघितलं, ती अशीच वागणार. आणि तू मुक्ताला वाटत माणसं बदलतात सुधारतात, पण मला खात्री होती तू कधीच नाही सुधारणार. ज्यावेळी घरात चोरी झाली ना, तेव्हाच मला माहित होतं की हे सगळं तू केलंयस. फक्त माझ्याजवळ पुरावा नव्हता आणि सगळं स्वतः करून तू मुक्तावर आरोप करत होतीस, याच कशी वाटत नाही तुला? ज्या बहिणी तुझ्या डोक्यावर छप्पर दिलं, तुला मदत केली, तू तिच्यासोबत असं वागलीस? निघ इथून, निघ आत्ताच्या आता, निघ. सॉरी, मी खरंच सांगते, मी चोरी नाही केली. चोरी झाली तेव्हा मी घरीच नव्हते. ए, तुझ्या हातात पैशाचं बंडल सापडलं तरी म्हणतेस मी चोरी नाही केली? दिवाळीच्या आधी साफसफाई करून घरातला कचरा बाहेर फेकतात, तसं आता मुक्ताने सगळी साफसफाई केली तर हा कचरा बाहेर फेकूया आपण. स्वाते, मांदा पोयतान, एकदा काय तर मेटल करून टाकते मी. मम्मी, हिच्यासाठी कुठे कोयता घाण करतेस? भाई, तू पोलिसांनाच बोल. मला हे प्रकरण अजून वाढवायचं नाही. आणि तू पोलिसांना बोलवायच्या आत मी घेतो, आणि पुन्हा मला तोंड दाखवू नकोस तुझं, नाहीतर मला माहित नाही मी काय करेन तुझ्यासोबत. चला.